लॉगिन करा मुंबई तक .in वर। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे, पण तिचा सन्मान नसेल तो आपण स्वतंत्र सुद्धा निवडणूक लढू, तो आपण स्वतंत्र सुद्धा निवडणूक लढू। अनेक प्रश्न आपल्या पुढे आहेत। आज आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा या ठिकाणी झाली। निवडणुका आल्या त्याच्यात लक्ष घालावं लागेल। यापूर्वीच्या निवडणुकीत आपण हवं तसे लक्ष दिलं नाही, त्याचा परिणाम कधी न्यायचे? या शहराच्या महानगरपालिका एका अशा विचाराच्या लोकांच्या हातामध्ये गेली की त्याचा परिणाम एकंदर सोलापूर शहराच्या विकासावर विस्फळीत झाला। आणि मग हे चित्र बदलायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे। आमचे सगळे जे नेते लोक शहराचे त्यांची माझी आज बैठक झाली। भाजपासून इतर पक्षांशी आपल्याला एकजूट करता आली तर ती एकजूट करण्याचा आपला प्रयत्न राहील। ती एकजूट झाली तर आपण एकत्र निवडणुकीला सामोरं जाऊ, पण ती एकजूट ही सन्मानाने झाली पाहिजे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे, पण तिचा सन्मान नसेल तो आपण स्वतंत्र सुद्धा निवडणूक लढू, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। आणि ती तयारी आज आपल्या सगळ्यांची असली पाहिजे की त्यावेळेला एक चर्चा होती की भाजपचे राज्य येणार। आज त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आज सरकारच्या ठिकाणी आलेले आहे। आणि त्याचं महत्त्वाचं कारण आपण आत्मविश्वासानं लढाई करण्याची भूमिका घेतली, त्याचे हे सगळे परिणाम आहेत। लॉग इन करा मुंबई तक .in वर।